याची काळजी घ्या, नाहीतर लाटांनी माती वाहून जाईल आणि भिंत पोकळ होईल. हा राजा इतकी बारकाईनं काळजी घेतो आहे. 350 वर्ष झाली सिंधुदुर्ग किल्ला बांधलाय महाराजांनी, त्या लाटांच्या तडाख्याने सिंधुदुर्गाची दगडं छिजलीत, पण दोन दगडांना सांधणारा जो चुन्याचा चिराय ना, तो अजून जसाच्या तसा आहे. लाटांच्या तडाख्यानं दगड चार चार इंच आत छिजत गेलीत, पण दगडांना सांधणारा चुन्याचा चिरा मात्र चार चार इंच अजून तसाच बाहेर आहे. मी निष्ठा या चुन्याच्या चिऱ्याला मानतो, दगड छिजतील निष्ठा नाही. दगड निसर्गानं निर्माण केली, छिजली, पण मधला चुन्याचा गिलावा महाराजांनी निर्माण केलाय तो छिजला नाही. अहो गेल्या महिन्यात बांधलेला पूल मागच्या आठवड्यात ढासळला, आणि लोक विचारायला लागली काय मिक्सर वापरलंय कुणास ठाऊ, काय मिक्सर वापरलंय कुणास ठाऊ. 350 वर्षापूर्वीचे महाराजांचे गडकोट बघून सुद्धा लोक हेच विचारतात, अजून जसेच्या तसे महाराजांनी काय मिक्सर वापरलंय कुणास ठाऊ. मिक्सर काही का असे ना, पण त्या मिक्सर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की, त्या मिक्सर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की. हे स्वराज्य महाराजांनी या संस्कार मूल्यांवर उभा केलंय, हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होत आणि महाराज ते बांधकाम पाहायला तिथं गेले. महाराजांनी गड निहाळला, विलक्षण, अलौकिक. अनेक कामगारांनी महाराजांना सांगितलं, महाराज आपलं कार्य अपूर्व, आपण दर्याला व्यसन घालत आहात. आणि अचानक महाराजांचा पाय चालता चालता चुन्याच्या ओल्या गिलाव्यावर पडला. महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा त्या सिंधुदुर्गाच्या ओल्या बांधकावर उमटला. कामगार म्हणाले, महाराज आपण आज आलात, पण आपण इथं सतत असावा असं आम्हाला वाटतं, आपलं अस्तित्व इथं चिरंतन राहावं. महाराज आपल्या पायाचा ठसा आहेच, आपल्या हाताचा ठसाही आम्हाला द्यावा. आणि त्या ओल्या चुन्याच्या गिलाव्यात महाराजांच्या हाताचा ठसाही उमटला. आजही तुम्ही सिंधुदुर्गावर गेला तर महाराजांच्या हाताचा आणि डाव्या पायाचा ठसा आता कानोडा करून सुरक्षित करून ठेवलाय. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे महाराष्ट्रातलं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्ग. महाराजांनी सुरतेवर छापा मारला, आता सुरतेवर छापा का, इंग्रजांची बखार लुटायची, पैसा सोनं नाणं संपत्ती अडका पाहावं. पण महाराजांची जिज्ञासून जर शोधत होती वेगळंच काहीतरी, इंग्रज धोरत, इंग्रज हुशार, इंग्रज पुढारलेले, महाराज हे नव्हतं शोधत, काहीतरी वेगळं असेल, काहीतरी इंग्रजांकडे वेगळं असेल. आणि महाराजांची जिज्ञासून जर भिरभिरत राहिली, आणि अचानक एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं, महाराजांनी उचललं आणि सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच कळेना. जिज्ञासा किती आहे महाराजांची बाबा. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र पाठवलं, ते परवा आम्ही छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण ते कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला, यंत्र कशाचं, कशाचं, कशाचं यंत्र. आणि महाराजांच्या लक्षात आलं, हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम उत्तम, छपाई करायला सुरू करता येईल, ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र पाठवलं, ते छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवतात का? नाही पाठवला इंग्रजांनी. जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा काळ ते यंत्र चालू करायचा त्यांनी विलक्षण प्रयत्न केला, पण माणूस मिळाला नाही. महाराज महाराष्ट्रात यायला निघाले आणि तेव्हा ते छपाई यंत्र त्यांनी सुरतेच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं, हे यंत्र सुरू करा, छपाई कला सुरू करा. महाराज महाराष्ट्रात आले आणि सुरतेच्या त्या भीमजी पारेखनं महाराजांनी दिलेलं छपाई यंत्र सुरू केलं आणि सुरत मध्ये हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे उद्गाते म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी, असं कुठलं क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये महाराजांनी अशी अपूर्व क्रांती केली नाही. आणि महाराजांकडे आहे काय, सामर्थ्य आहे, संपत्ती आहे, सैन्य आहे, काय आहे? 750 वर्षाचं पारतंत्र्य फक्त 35 वर्षात हटवलं महाराजांनी. जगाच्या इतिहासातली सगळ्यात अल्पावधीत घडलेली क्रांती आहे फक्त 35 वर्षात. कुणाच्या बळावर? रानावनात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बळावर घडवलेली ही क्रांती आहे फक्त 35 वर्षात.
स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास झाला होता महाराजांचा फक्त 35 वर्षात. कोण होत सोबत? हाताशी काही नसताना महाराजांनी राज्य उभा केलं. आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ तरी पट्ट्या निवांतच. अरे लढकी तू तर लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसू दिसत नाही का? जो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिथं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढा असा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. रस्ता दाखवावा लागत. मुंगी कनबरच असते, मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कनबरच होते, पण मनभर मोगल उद्ध्वस्त केले ते या निचल्याच्या निर्धाराच्या बळा. ध्येयाशिवाय जीवन व्यर्थ आहे. महाराजांनी ध्येय घेतलंय. काय ध्येय? अबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी रोह्याला उतरला, त्याला राजापूरच्या बंदरावर जायचं आहे, पण दर्यावर हुकूमत महाराजांची. राजापूरला जायचं तर महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येत नव्हतं. तो रोह्याच्या कार्यालयात गेला, मला राजापूरच्या बंदरात जायचा परवाना हवाय, आणि हा परवाना घेता घेता रोह्याच्या कार्यालयात असलेल्या शिवाजी महाराजांच्या माणसाला त्याने विचारलं, तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, तुमचे महाराज प्रत्येक युद्ध जिंकतायत, तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि शिवाजी महाराजांचा तो माणूस सांगतोय, अभ्यास, विलक्षण अभ्यास. असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या क्षेत्राचा महाराजांना अभ्यास नाही. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, अर्थशास्त्र, साऱ्या साऱ्याचा विलक्षण अभ्यास आमच्या महाराजांचा आहे. महाराजांना फक्त इतिहासच नव्हे तर सारा भूगोल पाठ आहे. नद्या, नाले, डोंगर, पर्वत, कडे, कपाऱ्या सार महाराजांनी स्वतः महाराष्ट्राच्या क्षेत्रप्रांताचे नकाशे तयार करून घेतले. महाराजांकडे स्वतःच्या घटरस्त्यांचे नकाशे आहे. महाराज विलक्षण. महाराज सगळ्यात जास्त खर्च आपल्या गुप्तहेर खात्यावर करतात. साऱ्या राज्यांमध्ये त्यांचे हेर आहेत. दुसऱ्या क्षणाला वार्ता महाराजांपर्यंत पोहोचते. महाराजांचं बलस्थान म्हणजे महाराजांचं हेर खात. अबे करेन पुढचा प्रश्न विचारला, महाराज हे सगळं करताय पण तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि रोह्याच्या कार्यालयातला तो महाराजांचा माणूस सांगतोय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवान डौलानं फडकावर ठेवायचा, हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. काय सांगतोय? सिंधू नदी पासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं हे स्वप्न फक्त महाराजांचं नाही, रोह्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या शेवटच्या माणसाचं सुद्धा झालंय. महाराजांनी आपलं स्वप्न इथल्या प्रत्येकाच्या काळजात पेरलं तेव्हा इथली माणसं मातीसाठी समर्पित व्हायला उभा राहिली. ध्येय ठरवा, ठरवायलाच हवं. एकदा ध्येय ठरलं की मग प्रवासाला आरंभ करता येतो. आरंभ करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नियोजन. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता ते फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच त्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय. असे जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे? जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे? 50 वर्ष एकही प्रसंग नाही बरं ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्याचंच नियोजन. साधी गोष्ट आहे.
10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटांच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आपल्याला स्वराज्य उभा करायचं आहे, सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत साम्राज्य उभा करायचं आहे. महाराजांचं नियोजन इतकं की उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीचा अचूक वापर केला, उपलब्ध असणारं मनुष्यबळ अचूक हेरलं. कणभर सोनं मिळवण्यासाठी मनभर माती बाजूला करावी लागते, पण सोन्यासारखी माणसं महाराजांनी अशी हेरून हेरून कमावली जी स्वराज्य घडवणारी ठरली. महाराज 13, 14, 15, 16, 17, 18 वर्षाची पोरं घ्यायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडी या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण द्यायचे, पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपलं जंगलात दात काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शोभा राजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा, त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुण्याचा आवाज कर, तुझा खुण्याचा आवाज ऐकला की मी तलवारी समशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शोभा राजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यात जंगलाच्या बाहेरच्या